20 दिवसापासून पावसानं दांडी मारली आहे, त्यामुळे शेतकरी काहीसा संकटात सापडलाय. जिल्ह्यात दररोज ढगाळ वातावरण असते, मात्र पाऊस काही पडत नाही. धुळे, साक्री, शिरपूर, सिंदखेड या भागात अजून पावसाने आगमन देखील झालेलं नाही. यामुळे जिल्ह्यात फक्त 35% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यातील 4 लाख हेक्टर लागवडी योग्य क्षेत्रापैकी फक्त 35% पेरण्या झाल्यानं शेतकरी चिंतातूर झालाय. ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या पावसानंतर पेरण्या आटोपल्या होत्या, त्यांच्यावर आता दुबार पेरणीचं संकट येऊन ठेपलंय. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून मराठवाड्यात देखील पावसानं दांडी मारलेली आहे, त्यामुळे मराठवाड्यात देखील शेतकरी आता चिंतातूर झालाय. मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्रात आता खरीपाची पेरणी संकटात आली आहे. पावसानं विश्रांती घेतल्यानंतर शेतकरी हवालदिन झालाय. पाऊस नसल्यानं आता दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर येऊन ठेपलंय. तर दुबार पेरणीचं संकट ओढवल्यानं लातूरमधील 2 शेतकऱ्यांनी एकाच दिवशी म्हणजे काल आत्महत्या केल्या आहेत, त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र अजून देखील सुरू आहे.